नमस्कार, मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण कमी तेलामध्ये चिकन फ्राय करणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। 1.5 किलो चिकन आहे हे आपण फ्राय करणार आहोत। ते फ्राय करण्यासाठी काढून घेतले आणि लेग पीस आहेत त्यांना असे आतमध्ये चिरे द्यायचे, म्हणजे मसाला त्याला चांगला व्यवस्थित असा लागतो। 1.5 चमचा आपण आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालायची, 1/2 चमचा हळद, 3 चमचे घरचा लाल मसाला जसं तुम्हाला तिखट पाहिजे त्याप्रमाणे, 1 चमचा गरम मसाला आणि 2 चमचे चिकन 65 मसाला। आणि त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला ह्याला मिक्स करायचं आहे। मिक्स करून त्याला 2 तास तरी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे। आंबटवालं दही घालायचं आणि व्यवस्थित असं आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याला मिक्स करून साईडला ठेवून द्यायचं। तुमच्याकडे जेवढा वेळ असेल ना तेवढा वेळ ह्याला झाकून ठेवायचं आणि एकदम मिक्स करून घ्यायचं। पॅनवरती तेल घालायचं आणि तेल चांगलं कडकडीत गरम झालं ना की एक एक पीस आहे ना तो असा आपल्याला लावायचा आहे। सुरुवातीला 1-2-3 मिनटं घ्यायचं आहे तो मोठा ठेवायचा आणि नंतर मग त्याला आपल्याला बारीक करायचं आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही हे चिकन फ्राय केलं ना तर कमी तेलामध्ये खूपच टेस्टी असं चिकन फ्राय होते। नक्की तुम्ही एकदा करून बघा, एकदा केलं ना तर नेहमी अशाच पद्धतीने चिकन फ्राय कराल। गॅस बारीक करायचा आणि ह्याला आपल्याला चांगलं व्यवस्थित असं 1-5 ते 7 मिनटं एका साईडने शेकवून घ्यायचं आहे। जर तुम्ही गॅस मोठा केलात ना तर वरून चिकन करपणार आणि आतून कच्चंच राहणार, म्हणून गॅस बारीक करूनच शेकवायचा आहे। नक्की एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने चिकन ट्राय करा। हे चिकनच्या कडाविड आहेत ना त्या चांगल्या व्यवस्थित अशा शेकवायच्या, मस्त कुरकुरीत लागते। नक्की एकदा करून बघू शकता तुम्ही। आपण जास्त तेलाचा पण वापर केलेला नाही आहे इथे, 1 मोठे 2 चमचे आपण तेलाचा वापर केलेला आहे, पण 2 चमचे तेलामध्ये पण आपलं चिकन मस्त कुरकुरीत असं झालेलं आहे। आपण जर जास्त तेल वापरून जर चिकन फ्राय केल्याला गेलात ना तर तेल आहे ते पण आपलं वेस्ट जातं आणि मग नंतर ते आपल्याला दुसरं वापरता पण येत नाही। बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि मस्त असं आपलं चिकन फ्राय झालेलं आहे। हे साईडचे तंगडे आहेत ना ते थोड्याशा जराशा शेकल्या पाहिजेत लेग पीस, म्हणून त्यांना शेकून घ्यायचे आणि आपले पीस होते ना ते आपले चांगले शेकलेले आहेत। आजचे जर तुम्हाला हे चिकन फ्राय आवडले ना तर नक्की लाईक करा। थँक्यू।